विट्यात जुन्या वादातून रविवारी रात्री उशिरा तलवार चाकू काठ्या कुऱ्हाडे यांचा वापर करून दोन गटात राडा झाला यात अमित टकले आणि सत्यम पवार हे दोघे जखमी झाले याबाबत जखमी सत्यम पवार यांना दिलेल्या फिर्यादीनुसार सोहम माणिक ठोकळे मयूर आदाटे रोहित जावीर सागर अरविंद पवार राज उर्फ रोहन किरण जावीर आणि चिंगळ्या उर्फ प्रशांत विजय गायकवाड सर्व राहणार विटा या सहा जणांविरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जुना वासुंबे रस्त्याच्या परिसरातील सत्यम पवार हा आपल्या घरासमोर अमित टकले आणि अन्य काही मित्रांसोबत बोलत बसला होता त्यावेळी अमित टकले आणि सोहम ठोकले यांच्यात पूर्वीच्या असलेल्या वादातून सोहम ठोकळे मयूर आदाटे रोहित जावीर सागर पवार राज जावीर आणि प्रशांत गायकवाड हे सहाजण जण तिथे मोटरसायकलवरून आले तिथे आलेल्या आले त्यांच्यातील मयूर आदाटे यानं अमित टकले याची बिघाड केली आणि त्यातून हाणामारी झाली दरम्यान या झालेल्या हाणामारीत अमित टकले हा गंभीर जखमी झाला असून त्याला सांगलीला सा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे यानंतर त्याप्रकरणी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास विटा पोलीस ठाण्यामध्ये स्वतः येऊन सत्यम पवार यानं सोहम माणिक ठोकळी मयूर आदाटे रोहित जावीर सागर अरविंद पवार राज उर्फ रोहन किरण जावीर आणि चिंगळ्या उर्फ प्रशांत विजय गायकवाड सर्व राहणार बिटा यांच्या विरोधात फिर्याद दिली त्यावरून या सहा जणांवर खून करण्याच्या उद्देशानं घातक शस्त्रांनी हल्ला करणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस निरीक्षक बी डी कोळेकर अधिक तपास करीत आहेत